निर्गम। मिस्र देश सोडताना इस्रायल लोकांना खूप आनंद झाला। आता ते गुलाम नोकर नव्हते, ते आता वचनदत्त देशाकडे जात होते। मिस्र देशातील लोकांनी इस्रायल लोकांना सांगितलेल्या सर्व काही म्हणजेच सोना, चांदी व इतर अतिमूल्यवान गोष्टी त्यांना दिल्या। काही परदेशी लोकांनीही देवावर विश्वास ठेवला आणि इस्रायल लोकांसोबत त्यांनीही मिस्र देश सोडला। देवाने एका उंच आणि अद्भुत ढगांच्या खांबाद्वारे त्यांचे मार्गदर्शन केले। जो दिवसा त्यांच्या पुढे चालत होता तोच ढगांचा खांब रात्रीच्या वेळेस आग्ने खांब बनत होता। देव नेहमी त्यांच्या बरोबर राहत होता व त्यांच्या मार्गावर त्यांचे मार्गदर्शन करत होता आणि त्यांना त्याच्या बदल्यात एकच गोष्ट करायची होती, ते म्हणजे आज्ञापालन। थोड्याच वेळेमध्ये मिस्राचा राजा फारो व त्यांचे लोक यांचे मन बदलले व इस्रायलांना परत त्यांचे गुलाम करावे असे त्यांना वाटले। देवाने फारोला हट्टी आणि कठोर केले अशासाठी की लोकांना खरा जिवंत देव समजावा व यहोवा देव हा फारो व त्याच्या देवतांपेक्षा खूप महान आणि शक्तिशाली आहे हे त्यांना कळावे। मग फारो राजा व त्यांचे सैन्य इस्रायल लोकांवर पुन्हा त्यांना गुलाम करण्यासाठी त्यांच्या मागे लागले। जेव्हा इस्रायल लोकांनी मिस्री सैन्य त्यांच्या मागे लागले आहे हे पाहिले तेव्हा त्यांना समजले की आता मिस्री सैन्य आणि तांबडा समुद्र यांच्यात आपण अडकलो। तेव्हा ते खूप घाबरले व ओरडू लागले, आम्ही मिस्र देश का सोडला, आता आम्ही मरणार। मोशे इस्रायल लोकांशी बोलू लागला की घाबरू नका, देव आपल्या सोबत आहे व तोच आपल्या बाजूने लढेल व सर्वांचे तारण करेल। मग देव मोशेला म्हणाला, लोकांना तांबड्या समुद्राकडे जायला सांग। मग देवाने इस्रायल लोकांच्या व मिस्री सैन्य यांच्यात ढगांचा खांब उभा केला व यामुळे मिस्री सैन्य इस्रायल लोकांना पाहू शकले नाही। देवाने मोशेला तांबड्या समुद्रावर आपली काठे उगारण्यास सांगितली व तो समुद्राचे दोन भाग करण्यास सांगितले। मग देवाने भयंकर जोरदार वाऱ्याच्या मदतीने समुद्राचे पाणी डावी व उजवीकडे हटवले व समुद्रामध्ये कोरडा रस्ता तयार केला। इस्रायल लोक समुद्राच्या मध्यभागी कोरड्या रस्त्यावर चालत होते, त्यांच्या दोन्ही बाजूला पाणी भिंतीसारखे होते। मग देवाने ढगांचा खांब त्यांच्या मार्गावरून हटवला अशासाठी की इस्रायल लोकांना आपल्या हातातून निघून जात आहे हे त्यांनी पाहावे। मिस्री सैन्यांनी त्यांचा पाठलाग करण्याचे ठरवले व ते सैन्य इस्रायल लोकांचा पाठलाग करत समुद्रामध्ये केलेल्या रस्त्याने आत आले, पण देवाने त्यांना घाबरे केले व त्यांचे रथ चिखलामध्ये फसवले। ते ओरडले, पळा, कारण देव इस्रायलच्या बाजूने लढत आहे। सर्व इस्रायल लोक सुरक्षित समुद्राच्या दुसऱ्या किनाऱ्याला पोहोचले तेव्हा देवाने मोशेला सांगितले, आपला हात उंच कर, व त्याने तसे केल्यानंतर समुद्राचे पाणी मिस्री सैन्यावर पडले व समुद्र पहिल्यासारखा झाला व सर्व मिस्री सैन्य पाण्यात बुडून गेले। ज्या वेळेस इस्रायल लोकांनी बघितले की मिस्री सैन्य मेले आहे तेव्हा त्यांनी देवावर विश्वास ठेवला व मोशे हा देवाचा संदेष्टा आहे याच्यावर पण विश्वास ठेवला। इस्रायल लोकांनी खूप आनंद केला कारण देवाने त्यांना मरण आणि गुलामगिरीतून तारले होते। आता ते आपल्या देवाची उपासना करण्यासाठी मोकळे झाले। इस्रायल लोकांनी त्यांना मिळालेल्या मोकळीकतेबद्दल भरपूर गाणे गाऊन देवाची स्तुती करत आनंद केला कारण देवाने त्यांना मिस्री सैन्यापासून वाचवले होते। देवाने इस्रायल लोकांना मिस्री लोकांवर कशा प्रकारे विजयी केले व त्यांची गुलामगिरीतून कशी सुटका केली याचे स्मरण त्यांना राहावे म्हणून देवाने इस्रायलास दरवर्षी वलांडन सण साजरा करण्याची आज्ञा दिली। निष्कलंक कोकऱ्याचे बलिदान देऊन त्याचे मांस बेकमी भाकरी सोबत खाऊन त्यांनी हा सण साजरा केला।